ख्यातकीर्त व्हायोलिन वादक आणि गायक पंडित गजानन बुवा जोशी यांच्या त्या कन्या आहेत. आणि त्यांचे आजोबा पंडित अनंत मनोहर जोशी हेही ग्वाल्हेर घराण्याचे बुजुर्ग गायक होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या घराण्यात संगीत आहे. बालपणापासून त्यांना घराणेदार संगीताची तालीम मिळाली आहे. यापेक्षा अधिक काय सांगू मी. आज त्या आपल्या कार्यक्रमामध्ये लाचारी तोडी प्रथम सादर करणार आहेत आणि त्यानंतर आजोबांच्या म्हणजेच पंडित अनंत मनोहर जोशी यांच्या हिंडोरच्या काही बंदिशी त्या ऐकवणार आहेत. आणि त्यांना भारतीताईंनी सांगितलं होतं त्याप्रमाणे गजानन बुवांच्या गाण्याविषयी किंवा शिकवण्याविषयी त्यांनी थोडक्यात सांगावं अशीही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुहासिनी कोरटकर यांना. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनी मालुताईंचं स्वागत करावं अशी विनंती आहे. हार्मोनियम साथ त्यांना करतायत श्री चैतन्य कुंटे हेही डॉक्टर अरविंद थत्ते यांचे शिष्य आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. तबला साथीसाठी कोल्हापुरातीलच श्री राजप्रसाद धर्माधिकारी आणि स्वरसाथीसाठी मालुताईंच्या शिष्या सौ अनुराधा कुलकर्णी आणि स्वरदा गोखले. दोन हिमालय आमच्या घरात होते पण मी मात्र अजून त्याच्या पायथ्याशी आहे. तर एवढं म्हणजे त्या नजरेतून माझ्या गाण्याकडे पा एवढीच विनंती नम्र. Rita.